शहर में हाल ही में एक घटना घटी है जहां लोहारा क्षेत्र के देवीनगर में एक घर के सामने खड़ी चौपहिया ऑल्टो कार को दो अज्ञात लोगों ने पेट्रोल डालकर आग लगा दी। उक्त घटना सीसीटीवी कैमरे में रिकॉर्ड हो गई है। सौभाग्य से कार के जलने से घनी आबादी वाले घरों में कोई जानमाल का नुकसान नहीं हुआ। महिला फिरियादी दीपिका सिद्धार्थ वानखेड़े ने कहा है कि घटना की प्राप्त फुटेज अवधूतवाड़ी थाने को सौंप दी गई है, साथ ही ऐसी घटना दोबारा ना दोहराई जाए इसलिए पुलिस ने घटना के आरोपी को गिरफ्तार कर जेल भेजा जाए ऐसी मांग की जा रही है। घटना की फुटेज मिलने से अवधूतवाड़ी पुलिस को अपनी जांच में मदद मिल सकती है। माझे नाव दीपिका सिद्धार्थ वानखेडे आहे, मी देवीनगर लोहारा येथे राहते। 18 तारखेला दोन मुलांनी येऊन माझ्या घरासमोरील माझी गाडी अल्टो कार MH 29 R 1483 ही अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर पेट्रोल टाकून भडकवून दिली आणि पळून गेले। गाडी भडकवून दिल्यामुळे अक्षरशः गाडीचा खूप मोठा भडका झाला, त्याच्यामुळे आमच्या गाडीचं तर नुकसान झालंच माझ्या, पण आमच्या आजूबाजूच्या एरियातील छोटे मुलं खेळत असतात, घर आहे त्या घरांनाही खूप हानी झाली असती किंवा कोणाची जीवित हानी झाली असती। हा जो एवढा प्रकार घडला या संदर्भात मी माझी तक्रार अवधूतवाडी पोलीस स्टेशनला नोंदवली आहे। तर माझं एवढंच म्हणणं आहे की अवधूतवाडी पोलिसांनी त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा आणि त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी। काय नाव तुमचं? माझं नाव दीपिका सिद्धार्थ वानखेडे आहे आणि हा जो सर्व प्रकार घडला हा माझ्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सर्व प्रकार रेकॉर्ड झाला आहे, मी त्याची सर्व रेकॉर्डिंग अवधूतवाडी पोलिसांना दिलेली आहे। तर त्यानुसार त्यांनी तपास करून लवकरात लवकर या आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, नाही आज मोठी हानी टळली तर होऊ शकते उद्याही पुढे जाऊन जर अजून काही हानी होणार, हे लोक अजून काही मला त्रास देणार किंवा माझ्या गाडीला किंवा घराला इतर कोणाला त्रास देत, तर ते संकट टळलं पाहिजे। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।